नमस्कार बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे से हार्दिक स्वागत मुलानो कोविड नाईन्टीन कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्नमुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत बी एम सी एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे मुलांनो या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल मी प्राची लडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्वाचा पाठ शिकवणार आहे चला तर पाठायला सुरुवात करूया नमस्कार मी प्राची लुडबे तुमची व्हर्च्युअल टीचर आज तुम्हाला शिकवणार आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे पाचवी स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये बुद्धिमत्ता या विषयाची आपण माहिती घेणार आहोत बुद्धिमत्ता मधील हे पहिलं प्रकरण जे आहे आकलन याची आपण माहिती घेऊया व यावर आधारित काय उदाहरण पाहूया आपण आकलन म्हणजे काय तर ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये एक काही विशिष्ट माहिती तुम्हाला दिलेली असते माहिती किंवा सूचना दिलेली असते व त्या सूचनेचे पालन करून किंवा सूचनेचं आकलन करून ते सूचना समजून घेऊन प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला उत्तर शोधायचं आहे आणि तुम्हाला माहितीच आहे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला चार पर्याय असतात आणि चार पर्यायामधला एक पर्याय तुम्हाला उत्तर शोधायचं आहे आणि जे तुमचं बरोबर उत्तर असेल त्या उत्तराचा जो गोल आहे तुम्ही निळ्या किंवा बॉल काळ्या बॉलपेनने भरायचा असतो हा नमुना पहिला पहिला नमुना यामध्ये आपण पाहूया की प्रश्नच तुम्हाला दिला बघा मी खाली दिलेल्या शब्दांमध्ये स पूर्वी लगेच र किती वेळा आला आहे शब्द बघा काय आहेत सर सकट रसत गरम रस सर सर हे शब्द तुम्हाला दिलेले आहेत तर माहिती तुम्हाला म्हटलं नीट समजून घ्यायची आहे आणि त्या माहितीचं आकलन मनातल्या मनात, मनात करायचं आहे व उत्तर शोधायचं तर ह्या पहिल्या प्रश्ना तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे सूर्वी र सूर्वी र म्हणजे काय कसं आलं पाहिजे स च्या आधी र म्हणजे रस बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे र स आलं पाहिजे पाहूया इथे आपण रस हे जोडून आले पाहिजेत स पूर्वी र मग आता जोडून तुम्हाला किती वेळा आले तुम्हाला यामध्ये शोधायचं आहे बघा या ठिकाणी पहिल्या शब्दामध्ये रस हा दुसरा शब्द रस आहे त्यामध्ये रस त्यांना गरम रस त्यामध्ये बघा रस त्यानंतर इथे सर सर आहे त्यामध्ये पण आलाय रस अशा प्रकारे तुम्ही विचार करून सांगितलेला घटक शोधायचा आहे आता रस 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 किती वेळा आलाय बघा चार वेळा आलेले आहे मग तुम्हाला मी हे चार पर्याय दिलेले आहेत पर्यायामध्ये पाच वेळा चार वेळा सहा वेळा कि तीन वेळा किती वेळा आलाय तर मला इथे कळलं या चारी शब्दामध्ये मिळून स पूर्वी र स च्या आधी रन आहे म्हणजे रस किती वेळ आलेला आहे चार वेळा आलेला आहे तुम्हाला असे परीक्षेला पर्याय दिलेले असणार मग पर्याय आहेत तुमचे पहिला पर्याय पाच आहे दुसऱ्या पर्याय चार उत्तर आहे तिसऱ्या पर्याय सहा आहे चौथ्या पर्याय तीन आहे मग तुमचं उत्तर काय आपण मोजायचं एक दोन तीन चार वेळा म्हणजे चार वेळा म्हणजे माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मग मी पर्याय क्रमांक दोन ला पे ने किंवा काळ्या ने गोल करणार तो गोल पूर्ण मी अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे भरणार आहे त्याच प्रश्ना दुसरा प्रश्न दिला बघा मी खाली दिलेल्या दिले शब्द म पूर्वीर र आता इथे मी पुन्हा स्पष्टीकरण दिलेलं नाहीये आपण उत्तर शोधूया म पूर्वीर र आता म पूर्वीर र आलं पाहिजे म्हणजे का कसं आलं पाहिजे आपण लिहूया बघा या ठिकाणी म च्या आधी र आला पाहिजे म्हणजे कसा शब्द आला पाहिजे र म असा शब्द आला पाहिजे मग बघूया आपण र म कुठे कुठे आहे बघा शब्द काय वाचूया आधी आपण धरम कर मर मर मरण नरम मरद आणि कमर कर कमरकर कर नाहीये कर आहे बघा शब्द वेगळाच आहे मग मोजूया आपण रम आलं पाहिजे रम पहिल्या शब्दात रम आहे बघा दुसऱ्या शब्दात रम आहे नंतर मरण मध्ये नाही नरम मध्ये आहे बघा रम मरद मध्ये पण नाही आणि ते कमर कर मध्ये रम नाहीये म्हणजे किती वेळा र रम एक दोन तीन वेळा आलेले पर्याय आहेत पाच चार सहा तीन मग तीन आहे पर्याय क्रमांक चार त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक चार च उत्तर मी या ठिकाणी गोल भरलेला आहे आता याच प्रश्नावर आधारित आहे त्यामुळे पुढचा प्रश्न आपण घेऊया वरील शब्दांच्या गटात सर्वात जास्त वेळा कोणतं अक्षर आलंय ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सर्वात जास्त वेळा कोणतं अक्षर आलेलं आहे ते आणि हे अवलोकन आपल्याला करायचं आहे पाहायचं आपण अक्षर किती वेळा आलाय ध किती वेळा आलाय ध पुढे दिसत नाहीये र किती वेळा आलाय तो मोजायचा आहे म किती वेळा आलाय तो मोजायचा आहे ध आणि न कमी वेळा दिसत आहे द सुद्धा कमी वेळा आहे मग उरले कोण म र आणि क हे जास्त वेळा दिसतात मग मो ह्यामधून मो मोजून तुम्ही अक्षर तुम्हाला चारही दिले बघा र दिलय क दिल म आणि द दिलय द तर नाहीच आहे बघा द हे तुमचं पर्याय नाहीच आहे मग उरले किती उरले तीन र क आणि म कारण द एकदाच आहे ध पण एकदाच आहे र क आणि म बरोबर तुम्ही मोजायचे आहेत किती वेळा आहेत ते पहा पर्याय क्रमांक एक, एक ला गोल केलाय म्हणजे र हे अक्षर जास्त वेळा आलेलं आहे किती वेळा आले बघा हे अक्षर नऊ वेळा आलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ वेळा र हे अक्षर आलेलं आहे आपण आता दुसरा प्रकार पाहूया आता अक्षरावर आधारित आता अंकावर आधारित अंकमाला तुम्हाला अंकमाला दिलेली असते अशा प्रकारे अंकमाला दिलेले बघा तीन पाच चार तीन पाच तीन दोन सहा पाच तीन पाच पाच तीन पाच जसं मग अशी र पूर्वी म म पूर्वी र वगैरे तसंच पाच नंतर लगेच तीन या प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलंय मी तुम्हाला पाच नंतर लगेच तीन आला पाहिजे पाच नंतर लगेच तीन म्हणजेच काय पाच नंतर लगेच तीन त्रेपन्न पाचावर तीन अशी जोडी कुठे आहे हो शोधायची पाचावर तीन त्रेपन्न कुठे आहेत बघा इथे तीनावर पाच नाही इथे तीनावर पाच पाचावर तीन अजून इथे बघा पाचावर तीन आणि इथे बघा पाचावर तीन त्रेपन्न म्हणजे किती वेळा आलेला आहे तीन वेळा तुम्हाला या ठिकाणी मी गोल दिलेले पर्याय दिले आहेत तीन वेळा पर्याय क्रमांक चार आहे तर मी इथे पर्याय क्रमांक चार भरलेला आहेच नमुन्या आधारित अजून एक प्रश्न बघूया तीन पाच चार तीन पाच तीन हा तीच अंक माला आहे त्याच अंकमाला आधारित बेरीज आठ येईल अशा जोड्या शोधात आता काय शोधायचं आहे इथे मी दिलेलं नाहीये तोंडी करता येईल तुम्हाला अंकांचे बेरीज आठ बघा ह्या दोन अंकांची बेरीज येते तीन आणि पाच आठ जोड्या मोजायच्या आहेत तीन आणि पाच आठ त्यानंतर इथे बघा पाच आणि तीन आठ परत तीन आणि पाच आठ कारण लगेच लगतचे अंक म्हटलेत ना पाच आणि तीन ची पण आठ येते तीन आणि पाच ची पण आठ येते पुन्हा ह्या पाच आणि तीन ची आठ येते आणि तीन आणि पाच ची आठ येते आणि इथे मध्ये एक आहे बघा हो सॉरी हे बघा इथे पण आहे तीन आणि पाच आठ परत दोन आणि सहा आठ कारण आपल्याला बेरीज आठ एवढंच म्हटलेलं आहे ना आता किती जोड्या झाल्या मोजूया आपण पर्याय पाहूया आधी पर्याय आहेत आठ सहा पाच सात आता उत्तर पाहूया किती पर्याय किती जोड्या झाल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जोड्या झालेल्या आहेत ज्यामध्ये लगतच्या अंकांची बेरीज किती आहे आठ आहे म्हणजे माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे पर्याय क्रमांक एक गोल केलेला आहे नमुना दुसरा त्याच अंकमालेवर आधारित ही दुसरी अंकमाला मी तुम्हाला दिलेली आहे प्रश्न काय बघूया वरील अंकमालेत पाच पूर्वी तीन हा बघा मग अशाप्रमाणेच प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मी पाच पूर्वी तीन आता पाच पूर्वी तीन म्हणजे कसं येणार पाचाच्या आधी तीन आला पाहिजे आपल्याला आपल्याला पाचाच्या आधी तीन आला पाहिजे मग पाचच्या आधी तीन कसं येणार किती वेळा येणार पाच तीन पहा बरं पूर्वी तीन पाच पूर्वी तीन म्हणजे किती आलं पाहिजे पस्तीस बरोबर मग आता पस्तीस कुठे कुठे आहेत बघा शोधूया आपण येथे इथे आहे पस्तीस त्यानंतर इथे आहे पस्तीस पाच पूर्वी तीन आणि इथे आहे पस्तीस म्हणजे किती वेळा आलेला आहे पाचपूर्वी तीन पाचपूर्वी तीन तीन वेळा आलेला आहे मग आपल्या पर्यायामधला पर आपलं उत्तर आहे तिसरं त्यामुळे या ठिकाणी तीन हा गोल मी भरलेला आहे त्याच नमुन्यावर आधारित अजून एक प्रश्न पाहूया आपण ही एक अंक मालिका तुम्हाला दिलेली आहे हा वरील अंक मालिके सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता सर्वात कमी वेळा आलेला अंक अगदी सोपा प्रश्न आहे बघा अंक मला दिले निरीक्षण करायचे जसं अक्षर सर्वात जास्त वेळा आलं होतं नऊ वेळा सर्वात कमी वेळा आलेला अंक अंकाकडे नजर टाकल्यावरच आपल्याला दिसते बघा पाच सहा वगैरे जास्त वेळा दिसतात पाच सहा आणि तीन मग कमी वेळा आलेला कोण आहे बघा दोन आणि एक दिसतोय मग दोन किती वेळा आलाय प्रथम आपण पाहूया दोन हा अंक हा बघा या ठिकाणी दोन इथे आहे आणि दोन इथे आहे दोन मिळाले आणि एक हा अंक बघा एकदाच आलाय बरोबर म्हणजे सर्वात कमी मिळालेला अंक आहे एक म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे जो योग्य पर्याय आहे तो आपण या ठिकाणी गोल केलेला आहे पुन्हा त्याच आधी आपण एक प्रश्न पाहूया इथे मी वेगळी अंक मला दिले आहे प्रश्न बघा कसा आहे या अंक मालेत पाच नंतर लगेच सा, सात परंतु पाच पूर्वी सात नको असे किती वेळा आलेले आहे बघूया आपण पाच पूर्वी सात पाच पूर्वी सात म्हणजे पाचाच्या आधी सॉरी पाच नंतर सात पाचच्या नंतर लगेच सात इथे आहेत परंतु काय म्हटलंय पाच पूर्वी सात नको त्यामुळे इथे पाच नंतर सात मी इथे घेतलं तर मी बघणार पाच पूर्वी सात आहेत का नाही ती नाही आता इथे पाच नंतर सात आहेत पण पाच पूर्वी परत सात आहेत त्यामुळे हे मी घेऊ शकत नाही ही जी जोडी आहे ना ती मी घेऊ शकत नाही त्याला वेगळं शेडिंग करते ही जोडी नाही कारण इथे पाच पूर्वी सात आहेत मग इथे पाच नंतर सात ही बघा अजून एक जोडी मिळाली आपल्याला कारण फक्त पाच नंतर सात नाही सुद्धा आपल्याला अट पाहायची आहे की पाच पूर्वी सात नको म्हणजे असं किती वेळा आलेलं आहे मग पाच नंतर लगेच सात एक दोन तीन जोड्या आलेल्या आहेत तीन वेळा आलेल्या आहेत मग आपला पर्याय क्रमांक किती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आता पाहूया आपण नमुना तिसरा तिसरा नमुना काय खालील संख्यांच्या गटात एकूण मूळ संख्या किती हा तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाचवीच्या मुलांना स्कॉलरशिप गणितामध्ये आहे मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग लागत नाही त्यांना मूळ संख्या म्हणतात बरोबर मात्र या ठिकाणी मूळ संख्या आपण शोधूया तर ह्याचं मी स्पष्टीकरण दिलेलं नाही कारण सोपा प्रश्न आहे मूळ संख्या आपल्याला शोधायचं आहे तिथे बघा किती येणार मूळ संख्या ज्यांना कोणी भाग लागत नाही दोन बरोबर नऊ भाग लागतो तीन ने पंधरालाही लागतो सतराला नाही लागत तेराला लागत ला नाही एकतीस लागत, ला लागत नाही एक लागत पस्तीस लागतो सात पाच पस्तीस एकोणचाळीसलाही लागतो किती ते एकोणचाळीस आणि एकोणसत्तर लाही लागतो भाग लागत बघा तीन दोन सहा त्रिक नऊ सत्तावन्न सुद्धा मूळ संख्या किती बघा एक दोन तीन चार आहेत आपलं उत्तर कोणतं आहे चार मूळ संख्या मला मिळाल्या त्यामुळे चार मूळ संख्या म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे अजून एक यावर आधारित आपण उदाहरण पाहूया खाली संख्यांच्या गटातील मूळ संख्या नसलेल्या प्रश्न म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं की आकलन नीट करून घ्यायचं आहे प्रश्नाचं आणि उत्तर द्यायचं मूळ संख्या नसलेल्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करायची आहे मूळ संख्या नसलेल्या संख्या शोधूया आपण यामध्ये दोन ही मूळ संख्या आहे त्यानंतर तीन पण मूळ संख्या आहे नऊ नाही आहे संयुक्त संख्या आहे त्यानंतर पंधरा ही मूळ संख्या नाही आहे तीनापाची पंधरा भाग लागतो एकवीस किती सात्रिक एकवीस भाग लागतो एकोणचाळीस ला ही भाग लागतो तेरात्री एकोणचाळीस एकोणतीस नाही आणि एकसष्ट एकसष्ट ही मूळ संख्या एकसष्ट कुणाला भाग लागत नाही मग ह्या ज्या संख्या त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे आपण इथे बेरीज करूया नऊ अधिक किती एकवीस नऊ अधिक एकवीस अधिक एकोणचाळीस या ठिकाणी आपण बेरीज करणार आहोत त्यांची एकोणचाळीस इथे अधिक किती आहेत अधिक पंधरा पण आहेत हे एकोणचाळीस अधिक इथे पंधरा मग किती बेरीज येते आपण पाहूया या ठिकाणी हे एकोणचाळीस आहेत इथे मग नऊ आणि दहा दहा नऊ एकोणीस एकोणीस आणि पाच किती चोवीस चोवीस चे चार, चे दोन आणि तीन चार पाच सहा सात आठ अशी तुम्हाला बेरीज करायची आहे बरोबर ना बुद्धिमत्तेमध्ये गणिताचा भाग असेल तो सोडवून तुम्ही उत्तरं काढायची मग आपल्याला पाहूया इथे पर्याय आहे का बघा पर्याय चौथा आहे उत्तर चौऱ्याऐंशी नमुना पाहूया नमुना चौथा उत्तराचा अचूक पर्याय असलेला तुम्ही गोल भरायचा आहे प्रश्न पहा काय आहे तो निळा लाल हिरवा आणि पिवळा ह्या चार रंगाच्या पताका याच क्रमाने एका दोऱ्याला चिटकवल्या तर सव्वीसाव्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची असेल बहा बाळनो विचारपूर्वक उत्तर देण्यासाठी हा प्रश्न आहे बाजूला तुमच्यासारखाच मुलगा दाखवल्या बा विचार करत आहे उत्तर दा मिळाल्यावर खुश होत आहे तो बघा प्र पताक्यांचे रंग पहा हे पर्याय आहेत तुमचे निळा लाल हिरवा आणि पिवळा त्याचक्रमाने मी पहिल्या चार पताका लावल्यात पहा हां आणि ह्याच क्रमाने एका दोऱ्याला चिटकवत जायचे आहेत पुढे पुढे आणि सव्वीसाव्या क्रमांकाची प्रत पताका कोणत्या रंगाची असेल आता मी ह्या प्रश्ना प्रश्नाकरता तुम्हाला सर्व सव्वीस पताका लावून दाखवत आहे तुम्हाला कळण्यासाठी तसं करण्याची गरज नाही एकदा तुम्हाला ट्रिक कळली की ह्या पहिल्या चार पताका झाल्या निळा लाल हिरवा पिवळा ह्या पुढच्या चार झाल्या म्हणजे एकूण आठ झाल्या बरोबर या पुढच्या चार झाल्या चारचेक बारा पताका झाल्या त्यानंतर ह्या पुढच्या चारच सोळा झाल्या ह्या पुढच्या चारपंचा वीस झाल्या आणि ह्या पुढच्या चारच चार चौक चोवीस पताका झाल्या बरोबर ना आता आपल्याला काय विचारलं आहे सव्वीसाव्या क्रमांकाची पताका कोणती असेल मग आता क्रम तोच ठेवला आहे बरोबर ना निळा लाल हिरवा पिवळा मग पुढे पण बघा निळा लाल हिरवा पिवळा निळा लाल हिरवा पिवळा असं करत सव्वी सहावी प्रत्येका कोणती असेल प्रत्येक चारच्या गटामध्ये शेवट होतो पिवळ्या रंगाने पहा इथे शे चौथी पताका पिवळी परत पुन्हा निळ्याने सुरुवात झाली इथे मग चौथी पताका शेवटची पिवळी आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चारच्या गटात शेवट पिवळ्याने होतो आहे आणि सुरुवात निळ्याने होतो आहे मग आपला जो पाच सहावा जो गट आहे कारण सव्वीसावी पताका विचारले चार चोवीस चार चारचे सागट झाले इथे झाले ही चोवीसावी पताका ठीक आहे ती पिवळी आहे त्यानंतर परत कोणती पताका असणार आहे पुन्हा असणाऱ्या निळ्या रंगाची पताका आणि मग लाल रंगाची पताका म्हणजे सव्वीसाव्या क्रमांकावर कोणत्या रंगाची पताका आली पहा बरं सांगा बरं तुमचा पर्याय काय असेल आता सव्वीसाव्या क्रमांकावर पताका कोणत्या रंगाची आहे लाल रंगाची पर्याय कोणता आहे तुमच्या उत्तराचा पर्याय क्रमांक चार चार नंबरचा जो गोल आहे तो पूर्ण अशा प्रकारे भरायचा आहे तर मी तुम्हाला एका प्रश्नासाठी मला मी चित्र काढून दाखवले असे प्रत्येक वेळेला काढायची गरज नाही समजा पाच दिले असतील दिल पथक आणि तुम्हाला विचारलं प चौतीसाव्या क्रमांकावर कोणती आहे तर पाचचे गट करायचे आपण मग पाचचे गट करून पाचासाता पस्तीस मग पस्तीसपैकी चौतीसाव्या सा क्रमांका म्हणजे पस्तीसच्या आधीचा मग कोणता रंग असेल क्रमांक रंगांचा क्रम तोच ठेवायचा आहे अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे अगदी सोपा प्रश्न आहे असाच जरा वेगळा थोडा दुसरा प्रश्न पाहूया आपण पिवळा सफेद हिरवा लाल असे दिवे आहेत आणि हे दिवे एका पुढे एक त्याच क्रमाने लावून पस्तीस दिव्यांची माळ केली आहे पहा पस्तीस दिव्यांची माळ थोडा प्रश्न वेगळा आहे मला नो तर मधोमध मद येणाऱ्या दिव्याचा रंग कोणता आता इथे पस्तीस दिवे आहेत क्रम कसा आहे बघा त्यांचा पिवळा दुसरा दिवा सफेद तिसरा हिरवा आणि चौथा लाल इथे चारच दिवे आहेत आणि असे किती लावायचे आहेत पस्तीसची माळ आहे बरोबर पिवळा सफेद हिरवा लाल पिवळा सफेद हिरवा लाल असे करून ठीक आहे तर मधोमध येणाऱ्या येणाऱ्या दिव्याचा रंग कोणता आपल्याला विचारला आहे मग प्रथम आपण काय करायचं मगाशाप्रमाणे चार चार चारचे चार असे करत गेलो आपल्याला मग असा प्रश्न वेगळा होता तर इथे आपल्याला मधोमध येणारा रंग विचारला आहे आता मधोमध असे ऐकून किती दिवे आहेत पस्तीस दिवे आहेत असं आपण करत करत गेलो तर पस्तीसावा दिवा कोणता येईल रंगाचा तोही आपल्याला कळेल चार चारा, चारा के, के चार एके चार दोन्ही आठ चार पंचा वीस चार सौ चोवीस चारा सत्ता अठ्ठावीस चार आठा बत्तीस तेत्तीस चौतीस पस्तीस पस्तीसावा असणं हिरव्या रंगाचा पण आपल्याला पस्तीसावा दिवा नाही विचारले मधोमध येणारा दिव्याचा रंग पण मधोमध एखादी कोणती मधली संख्या संख्यांच्या समूहामध्ये मधली संख्या विचारली तर कशी काढायची तर पहिलं मी तुम्हाला पाच संख्यांचं उदाहरण दाखवत आहे एक दोन तीन चार पाच संख्या आहेत त्या पाचमध्ये मधली संख्या की कोणती आहे बरोबर मधली तर तिसऱ्या क्रमांकाची तीनही संख्या आहे ना तिसऱ्या क्रमांकाची तर कशी काढायची तर ज्या एकूण पाच संख्या दिल्या आहेत एकूण पाच संख्या पाचमध्ये एक मिळवायचा पाच अधिक एक सहा सहाला दोनने भागायचं बेतरिक सहा तिसरी संख्या तीन ही तिसरी संख्या मधली तस आहे तसं आपल्या पस्तीसमध्ये मधली संख्या आपण काढूया एकूण आपल्या संख्या किती आहेत पस्तीस तर जो संख्यांचा जो क्रमांक आहे त्यामध्ये एक मिळवायचा पस्तीस आणि एक किती झाले छत्तीस आणि त्याला दोनने भागायचं चा। मग छत्तीस अठरा दोन छत्तीस अठरावा दिवा जो असणार तो मधला असणार आहे कारण बघा ना तुम्ही विचार, कर, विचार करा अठरावा दिवा म्हणजे सतरा ह्या बाजूला सतरा त्या बाजूला सतरा दोने चौतीस झाले मध्ये अठरावा दिवा मग आता अठरावा दिवा कोणता असणार बघा बरं विचार करा आपण मग अशाप्रमाणेच बघूया अठरावा दिवा शोधायचा ना आपल्याला हे चार रंग आहेत चारके चार चार दोने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा बरोबर सोळापर्यंत चार सेट झाले सोळावा दिवा असणार लाल हां सोळावा मग सतरा आणि अठरा म्हणजे अठरावा दिवा कोणता असणार आहे सफेद कोणता असणार आहे सफेद कळलं का तुम्हाला उत्तर बळानो म्हणजे आपला पर्याय कोणता पर्याय क्रमांक एक जो मधोमध येणारा दिव्याचा रंग सफेद समजलं तुम्हाला कसं काढायचं मधोमध एखादा कोणता रंग आहे कोणती व्यक्ती विचारलं तर हे जे मी सूत्र दाखवलं की एकूण संख्या अधिक एक भागिले दोन करून काढायचं आहे पुढचा वेगळा नमुना पाहूया आपण पा, नमुना पाचवा अचूक उत्तराचा गोल भरा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दोन जोडाक्षरं असणारे किती शब्द खालील गटात आहेत इथे काही शब्द दिले आहेत बघा तुम्हाला कृष्ण ग्राह्य प्रारब्ध क्रौर्य क्लुप्त्या प्राप्त आणि पृष्ठ तर ह्यामध्ये दोन जोडाक्षरं शोधायची आहेत पहिले तुम्हाला पर्याय दिलेत मी माझ्याबरोबर तुम्ही पण वाचता वाचता विचार करा तर किती शब्द आहेत ह्या दोन दोन जोडाक्षरं पाहिजे तर प्रथम तुम्हाला हे मी सांगते ते कृष्ण म्हणजे क्रू हा जोडाक्षर येत नाही हा वेगळा शब म्हणजे अक्षर आहे क्रू त्यानंतर एक क्लू आणि हे प्रू ह्यामध्ये जोडाक्षर नाही मग जोडाक्षर असलेले दोन जोडाक्षरं ह्या जोडाक्षर श आणि ठ आहे यामध्ये श न आहे त्यानंतर क्लूप त्यामध्ये प त य तीन एकाच शब्दामध्ये एकाच अक्षरामध्ये तीन आहेत आणि हा नाही म्हणजे जोडाक्षर एकच झालं मग दोन जोडाक्षरं कुठे कुठे येणार ग्राह्य बघा ग्राह्यमध्ये ग्र ग्रा म्हणजे ग आणि ह ह्य य त्यानंतर प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे प आणि र ध मध्ये ब ध त्यानंतर क्रौर्य मध्ये क अनिर क्रौर र य आणि त्यानंतर प्राप्तमध्ये प आणि र प आणि त म्हणजे प आणि र हे एक जोडाक्षर प अंत एक जोडाक्षर म्हणजे दोन दोन जोडाक्षर असलेले किती शब्द आहेत सांगा बरं तुमचा पर्याय पर्याय कळला तुम्हाला उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समजला तुम्हाला याच भागामधील पुढचा प्रश्न पाहूया दरबार ह्या शब्दातील अक्षरांपासून दोन दोन अक्षरांचे शब्द तयार करायचे तर किती शब्द होतील पहा बरं एक आहे शब्द द र शब्द बघायचा दर आहे बरोबर बार आहे दो बा दो आहे आणि द बा म्हणजे किती शब्द झाले पर्याय सांगा बरं पर्याय क्रमांक चार कळलं तुम्हाला आहेत की नाही विचार करण्यासारखे प्रश्न काही कठीण असतील काही सोपे असतील यालाच आपण स्कॉलरशिप परीक्षा म्हणतो बाळांनो त्याच नमुन्यामधील शब्दाचा नमुना हा नमुना बघ यामध्ये हा प्रश्न कसा आहे बघा नीट विचार करण्यासारखा प्रश्न आहे चालण्याला उडणे म्हटले आपण जे चालतो तर अशा म्हणजे प्रतिशब्द दिला आहे प्रति अर्थ दिला आहे दुसरा अर्थ चालण्याला उडणे म्हटले उडण्याला आपण सरपटणे म्हटले सरपटण्याला पोहणे म्हटले पोहण्याला बागडणे म्हटले आहे तर सापा पुढीलपैकी कोणता प्राणी होईल तर प्रत्येकाला दुसरी एका क्रियेला दुसरी प्रतिक्रिया दिली आहे ना नाव तर सापा कोणता प्राणी होईल तर सापा सरपटणारा प्राणी आपल्याला माहिती आहे ना मग इथे सरपटण्याला काय म्हटले आहे पोहणे म्हणजे सापा कोणता प्राणी झाला विचार करा बळं त्या मुलाप्रमाणे तुम्ही विचार करा काय असेल पर्याय सापा कोणता प्राणी होईल पर्याय क्रमांक एक पोहणारा बरोबर ना कारण सरपटण्याला इथे पोहणे म्हटले आहे की नाही मजेदार प्रश्न असाच अजून एक प्रश्न आहे बघा सूर्याला मी चंद्र म्हटले चंद्राला मी ढग धग म्हटले ढगाला मी चांदणे म्हटले व चांदण्याला सूर्य म्हटले तर पृथ्वीचा उपग्रह कोण बघा प्रत्येकाला प्रतिशब्द दिला आहे की नाही सूर्याला चंद्र चंद्राला ढग ढगाला चांदणे आणि चांदण्याला सूर्य पृथ्वीचा उपग्रह कोण तर आपल्या पृथ्वीचा उपग्रह माहिती आहे ना बळा ना तुम्हाला पाचवीची मुलं आहात तुम्ही विज्ञानात शिकलात आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र मग चंद्राला इथे काय म्हटले पहा चंद्राला ढग म्हटलं आहे सांगा बरं मग तुमचा पर्याय कोणता असणार आहे पर्याय क्रमांक एक बरोबर ना आहे ना मजेदार प्रश्न हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हा प्रश्न आहे चार शब्द आहेत एकत्र एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आपली आहे ना तीच परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा ह्या मंडळातर्फे घेतली जाते तर ह्या शब्दासोबत प हे अक्षर किती वेळा आले अगदी सोपा प्रश्न पहा प अक्षर किती वेळा आलेला आहे दोन वेळा आलेला आहे की नाही आणि पर्याय क्रमांक किती आहे तुमचा तीन पुढे बालभारती या शब्दातील मधले अक्षर कोणते फार सोपा प्रश्न आहे तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत मी कुठला पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार आता पुढे थोडा वेगळा एक सोपा एक थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न सचिवालय हा शब्द आहे मी हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर येणाऱ्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कुठलं असेल तर आधी मी क्रमाने लिहिते क्रमाने लिहिताना कसं लिहिलं आहे बघा य आधी येणार बरोबर मग ल मग वा मग ची आणि स पा मग आता च चो, शेवटून चौथ्या बघूया सुरुवातीहून चौथे म्हणजे आपण असं मजतो ना एक दोन तीन चार तर शेवटून चौथे एक दोन तीन चार बघा बरं शेवटून चौथे अक्षर कुठलं तुम्हाला मी आयडिया दिलेली आहे उत्तर तुम्ही शोधायचं आहे तुमचा पर्याय कुठला असणार आहे ते सांगा बरं पर्याय कुठला असणार आहे पर्याय क्रमांक दोन शेवटून चौथे अक्षर ल आहे बरोबर ना पुढचा प्रश्न त ज मन ह्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आहे तर त्याचं शेवटचे अक्षर कोणते चार पर्याय आहेत तुमचे आता पहिला त्यापासून आपण शब्द तयार करूया तर जनपासून शब्द बनतो जनमत बरोबर ना तर शेवटचे अक्षर काय आहे बघा बरं तुम्हाला मी हिंग दिल्यावर उत्तर सांगायची गरज नाही तुम्ही शोधायचं आहे पर्याय कुठला असणार आहे तुमचा पर्याय क्रमांक एक बरोबर ना पुढे नमुना सहावा प्राजक्ताला चार काका आहेत त्यापैकी एक काका शिक्षक आहेत तर शिक्षक काकांना भाऊ किती बघा प्रश्न मजेशीर आहे विचार करण्यासारखा पण आहे सांगा बरं काय असणार आहे प्राजक्ताला चार काका आहेत चार काका आणि चार काका आपण कोणाला काका म्हणतो आपले वडिलांचे भाऊ त्यांना काका म्हणतो म्हणजे प्राजक्ताचे वडील पण आहेत की नाही ते पाचवे म्हणजे एकूण भाऊ किती झाले ते पाच आणि त्या पाचांपैकी एक काका शिक्षक का आहे ते कोणतेही एक असतील मग ते एक काका बाजूला ठेवले तर उरले किती शिक्षक काकांना भाऊ किती कळलं तुम्हाला पाच काका एकूण तिचे पाच भाऊ वडिलां तिच्या वडिलांचे एकूण चार भाऊ वडूल धरून पाच त्यातले एक काका शिक्षक का आहेत मग एक बाजूला ठेवा शिक्षक काकांना भाऊ किती काय असेल बरं उत्तर सांगा बरं चार बरोबर बर ना शिक्षक का ना भाऊ चार हा प्रश्न आहे म्हणून म्हटलं व्हेरी गुड छान उत्तरं तुम्ही दिलीत बाळानो हां मेरीच्या आईला चार मुली आहेत चार मुली, मेरी चा मेरी चार। मेरी चार मुली। आहेत मेरीच्या आईला म्हणजे मेरी आणि चार अजून तीन म्हणजे एकूण चार मुले तिघींची नावं आहेत मे जून जुलै तर चौथीचं नाव काय असेल बरं ऑगस्ट असेल मेरी असेल मे असेल की एप्रिल असेल मेच्या आधी एप्रिल असतो जुलैच्या नंतर ऑगस्ट असतो काय असेल मेरीच्या आईला चार मुली आहेत तर तिघीजणी जर मे जून जुलै आहेत तर चौथीचं नाव काय असेल विचार करा बरं अगदी बरोबर मेरी काय असणार आहे मेरी आहेत की नाही विचार करण्यासारखे प्रश्न तर आज आपण आकलन या भागामध्ये काही प्रश्न पाहिलेले आहेत आजच्या भागात आपण आज इथेच थांबूया धन्यवाद मुलांनो आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का नक्कीच पाहिला असेल काही मुलांनी लॅपटॉपवर पाहिलं असेल काहीने कम्प्युटरवर पाहिलं असेल तर काहीने मोबाईलवर पाहिलं असेल हो ना तर व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायचं आहे काय बरं डिस्क्रिप्शन बॉक्स हे पा तुम्हाला माझा व्हिडिओ दिसतो या ठिकाणी त्याबरोबर व्हिडिओच्या खाली बघा इथे व्हिडिओचं डिटेल्स दिलेले आहेत बी एम सी वी टी सी मराठी चॅनेलचे नाव इयत्ता विषय कोणत्या पाठाचा व्हिडिओ आहे आणि त्या बाजूला एक पहा छोटंसं ॲरो आहे डाऊनवर्ड ॲरो आहे ना आणि इथे खाली बी एम सी बी टी सी मराठी चॅनेलला सबस्क्राईब करण्याबद्दलसुद्धा तुम्हाला सूचना दिलेली आहे तर हा जो ॲरो आहे तो आपण क्लिक करायचा आहे तो ॲरो क्लिक केल्यावर काय दिसणार तर मला पाहूया ब्र हे पहा इथे दिसत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय आपल्या व्हिडिओचं वर्णन पुन्हा व्हिडिओचं नाव वगैरे दिसेल आणि त्याखाली तुम्हाला एक लिंक आहे पहा आपला अभिप्राय खालील लिंक ओपन करून अवश्य नोंदवावा तर ह्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक गुगल फॉर्म ओपन होईल काय बघा फॉर्म आहे अभिप्राय नोंद करण्यासाठीचा फॉर्म आहे बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरद्वारे निर्माण केलेला हा गुगल फॉर्म आहे त्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहेत तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या शाळेचं नाव लिहायचं आहे तसेच त्यावर अजून अनेक प्रश्न आहेत तुमचं इयत्ता लिहायची आहे तुम्ही कोणत्या शिक्षकाचा व्हिडिओ पाहिलात असे अनेक सोपे सोपे प्रश्न आहेत ते तुम्ही तिथे भरायचे आहेत आणि तुमचा गुगल फॉर्म पूर्ण प्रश्न भरून झाला सबमिट करायचा आहे कळलं बळानो ह्या गुगल फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा अभिप्राय नोंदवा तसेच अजून तुम्हाला एक काम करायचं आहे ते म्हणजे इथे पहा त्या लिंकच्या खाली काही प्रश्न दिले आहेत हा व्हिडिओ पाहिलात आता खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीत लिहा या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत हे प्रश्न तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवर आधारितच असणार आहेत समजलं का बाळानं तुम्हाला या भागात आज आपण इथेच थांबूया माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा व बी एम सी एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील मुलांनो घरी राहा व सुरक्षित राहा धन्यवाद